नमस्कार किरण होम क्रिएशन मध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण दही भात करू वाटीभर तांदूळ आहे पाण्याने दोनदा धुवून घेते आपण ज्या वाटीने तांदूळ घेतला त्याच वाटीने तीन वाटी पाणी घालते एक वाटी दोन वाटी तीन वाटी भात छान नरम मऊसर तयार होईल झाकण लावते कुकर गॅसवर ठेवते दोन शिट्ट्या झाल्या एक शिट्टी मंद जाळावर होऊ देते तीन शिट्ट्या झाल्या दहा मिनिटांनी बघू कुकरचे झाकण काढू नेहमीच्या वापरणीतला तांदूळ होऊ शकता आपण भात जसा करतो त्याचप्रमाणे करायचा फक्त मऊसर भात हवा त्यामुळे पाणी तांदूळाच्या तीन पट पाणी घालायचे छान नरम मौसूद भात तयार झाला भात थंड होण्याकरिता पसरट पातेल्यामध्ये भात घालते थंड होण्याकरता ठेवते भात गार झाल्यावरच दही घालायचे तोपर्यंत दही फेटून घेते दीड वाटी दही आहे दही गोडच घ्यायचे जर दही गोड नसेल तर अर्धे दही व अर्धे दूध घ्यायचे पूर्ण गडे विरघळेपर्यंत फेटायचे दह्यामध्ये गडे नको दही फेटून झाले यात अर्धा चमचा आल्याचा किस घालते अर्धा फोडणी करता ठेवते साखर चवी पुरती मीठ दीड चमचा घालूया मिक्स करते दही छान मिक्स झाले भात बघू भात गार झाला आहे हात लावून भात बघावे नंतरच दही घालावे यात दही घालते दही फेटलं होतं ते दही घालते दही मिक्स करते जर दही आंबट असेल तर दूध जास्ती घालावे अर्धी वाटी साईचे दूध घालवी हलवून घेते दुधाची साय जास्ती असेल तर साय घालावी छान मिक्स झाले जर दही आंबट असेल व दूध जास्ती घालत असाल तर दही मिक्स झाल्यावरच दूध घालावे भाताला तडका देऊ पातेल्यामध्ये साधारण तीन चार चमचे साजूक तूप घालते तेलाची पण फोडणी करू शकता परंतु दही भात असल्यामुळे शक्यतो तुपाचीच फोडणी करावी तडका करताना मंद जाळावरच करावा यात अर्धा चमचा मोहरी घालू मोहरी तडतडली तर अर्धा चमचा जिरे दोन हिरवी मिरची अर्धा चमचा आल्याचा किस दोन चमचे उडीद डाळ उडीद डाळ कोरड्या कपड्यांनी पुसून घेतली थोडं हलवून घेते हल घालूया तीन चार लाल मिरची अर्धा चमचा हिंग हलवून घेते गॅस बंद करते थंड होऊ देते तडका थंड झाल्यावरच भातावर घालते भातामध्ये दही भरपूर असल्यामुळे गरम तडका फोडणी गरम घालू नये तडका गार झाला भातावर घालूया मिक्स करते दही भात फार चविष्ट लागतो हा भात केव्हाही करता येतो दही भात टिफिन मध्ये देता येतो किंवा घरी जेवणात करू शकता डबा पार्टीला न्यायला फारच सोयीस्कर होतो कारण हा भात थंडात चांगला वाटतो त्यामुळे गरमच हवा असे नाही कोथिंबीर घालते जर हा भात जेवणाच्या वेळेपर्यंत मोकळा झाला तर यात गरजेनुसार दूध घालावे किंवा फेटूनच गोड दही पण घालू शकता हा आपला चविष्ट दही भात तयार झाला